आता परत वळूयात कोल्हापूर जिल्ह्यातील बातम्यांकडे. बुधारगड तालुक्यातील मुधाळ इथल्या प्रतीक आणि प्रथमेश पाटील बंधूंना जुनी नाणी आणि नोटा जमा करण्याचा छंद आहे. वयाच्या 12व्या वर्षापासून त्यांना हा छंद असून आतापर्यंत त्यांच्याकडे शिवकालीन, ब्रिटिश पूर्व, ब्रिटिश कालीन यासह 23 देशातील नाणी आणि नोटांचा संग्रह आहे. विविध देशातील उपलब्ध चलनाची माहिती ते बिनचूकपणे देतात. त्यांच्या या छंदाची खासदार धनंजय मांडिक यांनी प्रशंसा केली. छंदाशिवाय माणूस अपूर्ण आहे असं म्हटलं जातं. प्रत्येकाला कोणता ना कोणता तरी छंद असतोच. बुधरगड तालुक्यातील मुधाळ इथल्या प्रतीक पाटील आणि प्रथमेश पाटील यांना लहानपणापासूनच शिवकालीन, ब्रिटिश पूर्व, ब्रिटिश कालीन आणि विविध देशातील नाणी आणि नोटा संकलन करण्याचा छंद आहे. या बंधूंनी संग्रहित केलेली ब्रिटिश कालीन 40 नाणी आहेत. तसंच विविध 23 देशातील 270 नाणी आणि नोटांचा संग्रह सुद्धा त्यांच्याकडे आहे. ह्या नाणी नोटा संग्रह करणे हे मला खूप त्या काळी गरजेचे वाटले होते. साधारण ह्या नाणी संग्रह गोळा करण्याचा माझा उद्देश आहे की विविध देशांची राज्यव्यवस्था व त्यांची आर्थिक परिस्थिती समजून घेणे. तसेच ही नाणी नोटा संग्रह गोळा करताना मला विविध देशांच्या राज्यदारभरातील ज्ञानाची माहिती मिळालेली आहे. तरी यातील विशेष म्हणजे ऑस्ट्रेलिया या देशाने वापरलेली प्लास्टिकची नोट, सिंगापूर, त्याप्रमाणे अनेक देशांनी कचऱ्यातून निर्माण केलेल्या नोटा, हे ज्ञान मला समजून घेण्यास अत्यंत महत्त्वाचे वाटते. प्रतीक आणि प्रथमेश पाटील बंधूंनी दुर्मिळ नाण्यांची आणि नोटांची माहितीही संकलित केली आहे. देशातील कालबाह्य 1 पैसा, 3 पैसा, 10 पैसा, 5, 20, 50 पैशांच्या नाण्यांचा संग्रह ठेवलाय. याचबरोबर विदेशी चलनाची माहिती हे बंधू बिनचूक देतात. त्यांच्या या छंदाची खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार KP पाटील आणि विविध राजकीय नेत्यांनी प्रशंसा केली आहे.